महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीचे अगदी स्थापनेपासून साक्षीदार राहिलेले संगमनेरचे बी जे खताळ पाटील येत्या 26 मार्चला 100वीमध्ये पदार्पण करतात. महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले आणि हयात असलेले ते एकमेव राजकारणी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज वयाच्या 100 सुद्धा ते शरीर तसंच बुद्धीनं धडधाकट आहेत. आणि या सगळ्याच्या अनुषंगानं त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. महाराष्ट्र सरकारमधील एक माजी मंत्री आपल्यासोबत आहेत. माजी मंत्री म्हणत असताना आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे की महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर जे पहिलं सरकार अस्तित्वात आलं त्या सरकारमध्ये आपण मंत्री होतात. मागे वळून पाहताना आज काय वाटतंय सांगा सर. हे पण माझ्या शब्द डिक्शनरीमध्ये नाराज हा शब्द नाही. लोकांना काय वाटतंय की काहीतरी बिघडलंय, खूप बिघडलंय, बिघडलं नाही बिघडलं हा प्रश्न अलायदा आहे. पण काळाच्या ओघामध्ये त्याच्यावर उपाय सापडतो आणि जर बिघडलं असलं तर नीटसुद्धा होत राहतं. जनप्रवाह एक असा प्रवाह आहे की वाईट गोष्टी आपोआप जनता बाजूला लावेल आणि असा देश पुढे जाईल. तेव्हा मी काही निराशावादी मनुष्य नाही. हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचं योगदान राहिलेलं आहे त्यांच्यामध्ये तुम्ही कुणाला साधारणपणे असं मानता की यांचं योगदान हे अत्युच्च दर्जाचं होतं, तुम्हाला अधिक जवळचे ते वाटतात? तुलना करणं फार अवघड आहे. माणसांच्या तरुजीत कसं घालायचं, तो जो तो माणूस त्या त्या परिस्थितीमध्ये वागत असतो, निर्णय घेतो, आपली शक्ती पाठीमागे उभी करतो, ती कमी नसते. तेव्हा अमुक फार मोठा, दुसरा फार लहान, तो कमी, हे मला करणं पसंत नाही. गांधी घराण्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही का, अशी देखील परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काय याचं विश्लेषण कराल? गांधीचे मला तर आई प्रमेयच मला मान्य नाही की गांधींचे घराणं कायम राहिले हेच मला मान्य नाही. ते मधून मधून गेलं, मधून मधून आलेले. आता ते येतात का? आज तुम्ही सांगा की जर राजीव गांधी, राहुल गांधीच फिरतात ना, दुसऱ्याला कोणी बंदी केली देशात फिरायला? पूर्वीच्या जनसंघामधले किंवा अगदी वाजपेयींसारखे नेते देखील ज्यांना त्यावेळी किंवा आजही आदर आहे, तुमच्या असं काही दृष्टिकोनात आहेत का की जे निश्चितपणे आदरणीय लोक होते? नाही, होते ना वाजपेयी, नाही कोण म्हणतो, वाजपेयी तर होतेच. पण आता सध्या मला उत्तर देणं अवघड बोलले. धन्यवाद झी मीडियाशी बोलण्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेस अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.